देखो पब्लिक ना शरणो सलगल के भी गुलाम नहीं है, ना भगवंत खूबा जी का भी गुलाम नहीं है। कौन सा अच्छा कौन सा बुरा सोचने का भगवान ने हमको दिमाग दिया है, पब्लिक सोचते सोच के सही कांग्रेस को वोट डालने के लिए एक पैर पे है। कांग्रेस लीडर धनराज तारणपल्ली की ओर से बसवा कल्याण की सभी जनता को ईद उल फितर की मुबारकबाद। ईद मुबारक। इवत्तिन दिवस बसवा कल्याण तवेल नोडलती रि पूरा माहौल चेंज आगे पूरा इडी जिले उमनाबाद तोरी बीदर दक्षिण तोरी सिटी तोरी औरा तकोरी भालकी तकोरी एल जन नोड़ी बीजेपी पूरा पदाधिकारी पोस्ट मेल नम राजू जिलेबी और मुडबी सर्कल हनुमंतराव पाटील नमदू गुंडूर ग्राम पंचायत अध्यक्ष सुमार बेलूर ग्राम पंचायत सदस्य मंटला ग्राम पंचायत सदस्य नारायणपुर दौरु बंदिरु एला मत आम बीजेपी कार्यकर्तर केस सिटी वाइस प्रेसिडेंट जवाबदारी स्थानदिंद बेसत्तु इवर आडळित इवर दुड्नडते और बेसत्तु मनस नोंदु बंद रीजन माडि नम्मल बंद पार्टी जॉइन आगलतर इदु भाळ खुशी अद नम्म मनसलिंद एल्लरिगू स्वागत माडलत्तु एल्लर कुंतु इडी इवत्तु इल्लि इल्लिल्ल बिडी राज्यदाग नम्म अले चेंज आगिदे कांग्रेस पक्ष नूरक नूर अधिकार बरते नम सरकार आगते मुदे नड़दे नुड़ सरकार इवरप्ले नोड तोर्सोदू नड़ोद यदू इला मत आम अदिना बसव कल्याण इडी नम बीदर जिले इवर इवर ना अंबदे ना अहम बंदी बरतक चुनाव नूर नूर क बीजेपी पार्टी के तक पाठ जन कल वो कल मेल निर्णय रिसल्ट बंद मेले जिले ऐन अंत सविवार कार्यकर्त नूरार कार्यकर्त पद पदाधिकारी बीजेपी मनसन मनसल कांग्रेस बंद जॉयन आगर इवत यहा पिवर्तन अल ना यारीगू कर्द मनसल पाप और बंद कुे अंतर ना अली बंद बंद नोड़ता यार नहीं बंदी नम भीमगौड़ एम एल सी साहेबर आमेल नम तालूका अध्यक्ष निलकंड राठोड़ नम शिंदे अण्णवर नेतृत्वदा इवती बसव कल्याण ना नूरार कार्यकर्त जॉयन मे मदीना पब्लिक स्कूल अडमिशन आर् ओपन कवलियर कटपी सेंटर नियर राजकमल होटल हुलसूर रोड भाई खुशी अन नोड़ी निन्टल फोन एल कड़ा सुमार ग्राम पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पंचायत बाडी पूरा आमेल कार्यकर्त बीजेपील मैक्सिमम कार्यकर्त बंद पक्ष जॉयन आगर इवत ना बयसती कांग्रेस पक्ष नंबी नम कांग्रेस पक्ष तत्व सिद्धांत इंत नायक एलोगे नंबी एला जन वालंट्री स्वेच्छय बंद जॉयन आगर नावेल सीरी इवत बूट मटदा ना किलस भाई मुख्यवाद अदे तवेलो ना सलहेमती नावेलू इली ओडाड़ोदिना नम नम मन नम नम बूत ना मजबूत मे नं कड़कली मन नूरग नूर ना ऐदी हेगू इडी जिले ना यु लीडल इवि सोल्स अद नं चालेज अद अब नूरग नूर जन मतर नंबिके अद हे नम मुसलमान बांधवे ना रमजान हब्बद शुभाशय देवर यह भूमि मेलक मुसलमान बांधवरी अण्ड तमंदी अक् तंगी तायंदे ना मुसलमान बांधवे रमजान हब्बद शुभाशय नाड़ बसव जयंती है अण्ड बसवण्णवर नाड़ इले बरी अण्ण बसवण्णन अंबेडकर हेसरीट राजकीय मतर इवर तत्व सिद्धांत नड़े रही इले विजय सिंग साहबू वाले क्याडेटर हुमनाबाद राजशेखर पाटील साहेबर बालकियल ईश्वर खंड्रे साहब अल दक्षिणदल अशोक खेणी साहेबर सिटियल रहीम खान और शिंदेर एलू नोड़ी इतिहास एलू क्लीन एलू वाले यारू डायरेक्टी भेटी आगबू मतडबू केस तकबूद इलेन वण इकूँ रुबार मन इटक रुबी रुबी पतला कल्स्तार अद्कू जन गए यह बरतक दिंदू वालंट्री कांग्रेस पक्ष जो हईयेस्ट मतलब जिले इतिहास रचने नंबिके साहब क्या किराने दुकान में गए तो चावल का दुकान में मैं चैलेंज नहीं ले सकते भाई एक 10 क्विंटल चावल दे बोले तो उनके पास कितना ही देखना पड़ता कौन किसका घर में पैदा नहीं होगा सर सब मैक्सिमम स्वाभिमान लोग हैं
किसको डालना, अब चावल लेने गए, तरकारी लेने गए, चेक करते ना तुम कौन सा अच्छा है, कौन सा खराब है, कौन सा लेना कौन सा नहीं लेना। हम स्वतंत्र देश में हैं, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर संविधान लिखे, सो संविधान में राजा है हमारा पास, प्रजाप्रभुत्व है, ये राजाओं का आड़विकन नहीं है। ये मैं 25 साल रहता हूँ, मैं 45,000 से जीतता हूँ। गए टाइम पे ओ पापा बेचारी लेडीज कैंडिडेट थे, टोटल सरकार आके बैठे तो क्या हुआ, कितना काम करे तो, कितना पैसे दिए वोटों को। बसवा कल्याण 2 साल में बर्बाद हो गए बसवा कल्याण। अभी आगे पूरे लोग सैनिक बन के, जो देश के बचाने के लिए सैनिक जो रेडी है, वैसा बसवा कल्याण बचाने के लिए भी लोग रेडी हो गए। इसमें चुप थोड़ा बहुत हाँ वो करे तो इलेक्शन नहीं होता। अब तो विचारधारा है, सोचते किसको वोट डालना, क्यों वोट डालना, सोचने वाले बहुत लोग हैं। ये अन्ना बसवण का नाडू है, यहाँ पे सच को सच को सच, झूठ को झूठ बोलने वाले है। एक बार देखते चांस देखते अच्छा करे तो, और बार बार रहना बोलते हैं। अब क्या हो गया बसवा कल्याण में, क्या बंद कर तुम, बोले आश्वासन दिए थे मटका बंद कर तुम, क्या क्या डेवलपमेंट हो गया बोले तो ये बोल सकते हैं। एक गांव में 2 मटका कर लिख लेते थे, 20 हो गए। अब एक दुकान एक दो थे, अब 20-20, 30-30 दुकान हो गए इस दारू के। क्या है, सब लोग देख रहे, बच्चों यंग बच्चे बर्बाद हो रहे, एजुकेशन छोड़ रहे, चुप आ रहे, 2-5 हज़ार दे रहे वो ढाबे में जाके पी के। पढ़ने वाले हैं वो भी, हमारा भाया है वो भी, किसी का बेटे है वो भी, किसी का भाया है। हम फ्यूचर आगे के लिए सोचो, क्या हो रहा हालात, दिन में मर्डर हो गए बसवा कल्याण में, कभी हुआ था पिस्तूला मिले बसवा कल्याण में, डुप्लीकेट दारू रेडी करने वाले मिले, ये कभी सुने क्या कोई? तो अब क्या चल रहा, मैं देखता हूँ दिला तू कर, क्या ये राज्यों का आड़विक है, प्रजाप्रभुत्व है। ये 2 साल में ये हालत है बोले तो, अभी आगे चांस दिए तो क्या होगा बसवा कल्याण। हम बसवा कल्याण बचाने के लिए रेडी हो गए, पूरे पूरे मेरे भाई जितने पूरे यूथ बड़े का आशीर्वाद से, ये 100% बीदर जिले में कांग्रेस पार्टी वोट डालने के लिए लोग रेडी है। और तुम रिजल्ट आते तो आपको मालूम होता उस दिन, और हम आके पटाखे मार के आपको पेड़ा देंगे। वो कांके है वो देखो पहले पोस्ट डालने वाले, और लोग बोल रहे हैं वो क्या क्या कह, तो वो वहाँ सिस्टम क्या है क्या नहीं सबको मालूम है। वो लेवल बात कर रहे हैं, मेरे को मुंह में आ रहा भी नहीं है उस। ನನ್ನ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ನನ್ನ ನಾಯ ನಿಂತರೆ ಏನು ಎಲೆಕ್ಷನ್ನಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ, ಅದು ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನನಗೆ ಎಲ್ಲಿ ಕರೆದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಗೆದ್ದಿಸ್ತೇನೆ। ಸರ್ ಅಬ್ ದೇಖ್ರೆ ತುಮ್ ಲೋಗ ಕಾ ಕಾ ಸೆ ಡೆಪ್ಟ ಸಿ ಎಮ್ ಐ ಸೋ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಸಾಬ್ ಸಿ ಎಮ್ ಥೇ ಇವನು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮೇ ಸೌದಿ ಸಾಬ್ ಡೆಪ್ಟಿ ಸಿ ಎಮ್ ಥೇ ಕ್ಯಾ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ದಿಯೇ ಇವನು। घर वाले घर में कपड़ा डाल के मार रहे तो किसको बोलना, माँ बाप ही मारे तो सबका वही हाल है। ये जो जितने भी हमारे जिले में खराब हो रहा, हमारे जिले के जो नेता लोग हैं भारतीय जनता पार्टी में, जो जिला संगठन के जो आड़ित लोग हैं, ये पूरे एक भी हिसाब के नहीं है। एक को देखे तो एक नहीं जमते, एक को देखे तो एक नहीं होता वहाँ पे। संगठन जवाबदारी घर पे बड़े रहे तो बाप सबको लेके चलने का कैपेसिटी रहना। सब मेरा बच्चे, बड़ा हो छोटा हो, मजबूत हो दुबले हो, सबको सामान लेके चलने का हमारा ऊपर रहना चलता। ये ब्रिटिश हुकूमत नहीं है, कोई शाश्वत 200 साल 500 साल जीने के लिए कोई नहीं आए। चंद दिनों के अधिकार है, कहीं आए कहीं गए, चांस मिले अच्छा करो, लोगों के लिए सोचो। तुम क्या करे बड़े लड़ाने का झगड़ा करने का, क्या है हालत तुम्हारा पास, क्या इज्जत है तुम्हारा। भाषण में माइक मिले तो भाषण करे तो नहीं है, पब्लिक बहुत होशियार है, बहुत पब्लिक सोचते हैं, सोच के वोट डालते। देखो पब्लिक ना शरणो सलगल के भी गुलाम नहीं है, ना भगवंत खूबा जी का भी गुलाम नहीं है। कौन सा अच्छा कौन सा बुरा सोचने का भगवान ने हमको दिमाग दिया है,
पब्लिक सोचते हैं, सोच के सही कांग्रेस को वोट डालने के लिए एक पैर पे है। कब कब वोटिंग के दिन आता बोल के सोच रहे हैं। 100% हमारे जिले में ए टाइम में 6-6 कांग्रेस पार्टी जीते। सर कांग्रेस ने भद्रकोटे अंत बाल्कि चुनाव करितर ಅಲ್ಲಿ ನಾಮಿನೇಷನ್ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷದ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಬರಲಿಲ್ಲ? ಯಾ ಟೈಮ್ ಬೌಂಡ್ ಇರ್ತದೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಓಡಾಡಬೇಕು. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನೇತಾರ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷ ನಮ್ಮದು, ಟೈಮಿಂಗ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಿರುತ್ತೆ ಅವ್ರು. ಪೂರ್ವಭಾವಿ 1-2 ತಿಂಗಳ ಪೈಲೇನೆ ಟೈಮಿಂಗ್ ಸೆಟ್ ಆಗಿದ್ದಿರುತ್ತೆ. ಹಂಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬರೋಕ್ಕೂ ಆಗಲ್ಲ. ರಾಜ್ಯದ ನಾಯಕರು ಇರ್ತಾರೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಆಂಧ್ರ ಎಲ್ಲ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಆಗಿ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರವ್ರು ಯಾರ್ದಾದ್ರು ಜವಾಬ್ದಾರಿ ಸಂಘಟನೆ ಅದು ನಮ್ಮ, ನಾನು ಮೊನ್ನೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ಅಲ್ಲಿ ಪಕ್ಷದವರು, ಈಗ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು, ನಮ್ಮ CLP ನಾಯಕರು, ಅವ್ರು ಯಾರ್ಯಾರು ಯಾರು ಏನೇನು ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೊಟ್ಟು ಕೆಲಸ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಅವರು ಇದರೆಲ್ಲ ನಡೆಯುತ್ತೆ. ಸರ್ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಈ ತಿಂಗಳ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ, ಇದರಿಂದ ಏನಾದರೂ ಪ್ರಭಾವ ಬೀರಬಹುದಾ? ಸರ್ ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಎಫೆಕ್ಟ್ ಬೀಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಸರ್ ಇನ್ನೊಂದು, BJP ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಈ ರಾಜೀನಾಮೆಗಳೇ ಜಾಸ್ತಿ ಕೇಳ್ಬರ್ತಾ ಇದಾವೆ ಸರ್, ಸೇರ್ಪಡೆಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ರಿ ಸರ್, ಈಗ ನೋಡ್ರಿ ಪಾಪ ಅಮ್ಮ ಲತಾ, ನಮ್ಮ ಸಹೋದರಿ ಲತಾ ಹಾರ್ಕೂಡ, ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅವರು ಹಾರ್ಕೂಡ. ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರಾಗಿ, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ, ನಾ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ದಾಗ ಅವ್ರು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕೆಲಸ, ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅಧ್ಯಕ್ಷರು ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು, ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಸದಸ್ಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೌಜನ್ಯಕ್ಕಾದ್ರೆ ಅಮ್ಮ ನಿನ್ನೆ ಹೇಳಿದ್ರು, ನನಗೂ ತುಂಬ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ನೋವಾಯಿತು. ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಆ ಥರ ನಡ್ಕೋತಿದ್ದಾರೆ, ಮನನೊಂದು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಿದ್ವಿ ನಾವೆಲ್ಲ. ಲೋಕೋ ಕಹನಾ ಹೇ ಕಿ ಜಿತ್ನೆ ಭೀ BJP ಛೋಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆ ರಹೇ ಹೇ, ये काम तो BJP को ही करेंगे और तो BJP को डालेंगे, लेकिन सिर्फ नाम के लिए जो कांग्रेस को आ रहे हैं, ये कहाँ तक सही है? सर ये लोग जो ISO है, अभिमान के, स्वाभिमान के, इंसानियत के नाते उन लोग आ रहे हैं. ये क्या किसी को खाना कम नहीं है, या किसी को रहने के लिए घर नहीं है, फिरने के लिए गाड़ी नहीं है, और ये पेट्रोल के लिए पूछने वाले भी नहीं है? ये कहीं तो कमेंट को इतना पगार बोल के पूछने वाले भी नहीं है, दिल से आ रहे हो कहने के लिए, मुंह को क्या भी आता? क्या इधर क्या सोने का दुकान है, आके सोना मिलता बोल के दिल से आ रहे कांग्रेस में? यादू मतडता नैतिकते इला भगवंत खूबाजी और याद नैतिकते है और स्वाभिमान ऐन पक्ष के रिजन ಸ್ವಾಭಿಮಾನ ಇದ್ರೆ, ಮನುಷ್ಯತ್ವ ಇದ್ರೆ ಏನಿದ್ರೆ? ಮತ್ತೆ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಇಬ್ಬರು ಒಂದೇ, ನಮ್ಮ ಹುಳಿ ಹಿಂಡ್ತಿದ್ದಾರೆ. ನೀವು ಜಿಲ್ಲೆದಾಗ ಹುಳಿ ಹಿಂಡಿರಿ ಪೂರಾ, ಎಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿರಿ ಜಿಲ್ಲೆದಾಗ ಏನು? ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಂಬಲಾದ ಮನುಷ್ಯತ್ವ, ಆ ತಾಕತ್ತು, ಆ ಗತ್ತು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೆಪಾಸಿಟಿ ಸಂಭಾಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇದ್ರೆ ಅದು ಗೊತ್ತಿರ್ತಿತ್ತು. ಆ ಪಾಪ ಆ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಕಿಮ್ಮತ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನೌಕರಿ ಆಳು ತಿಳ್ಕೊಳತ್ತಾರ ಅವ್ರು. ಹಂಗಾಗಲ್ಲ, ಗೌರವ ಬೇಕು. ನೀವು ಕೆಲಸ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, ಯಾರು ಮನೆಗೆ ಅಕ್ಕಿ ಬೆಳಕ್ಕೆ ಜೋಳ ಕೊಡು ಅಂತ ಯಾರು ಕೇಳಲ್ಲ. ನೀವು ಬಂದಾಗ ಸೌಜನ್ಯದಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಬೋದು ಕಲೀರಿ. ಎಷ್ಟು ಜನ ಅವ್ರು ಬಲ ಹೋದ್ರೆ ಯಾರ ಬಗ್ಗೆ ಯಾರಿಗೆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮಾತಾಡಿದಾರೆ ಕೇಳಿ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಲೆಟ್ರ್ ಕೇಳಿದ್ರೆ ಗಂಟೆ ಕೂಡಿಸ್ತಾರೆ ಕೇಳ್ರಿ ಅವರು. ಇದೆಲ್ಲ ನಡೆದು ಬಂದಿದ್ದ ಜನರ ಒಪಿನಿಯನ್ ಕೇಳ್ರಿ. ನಾವು ಒಬ್ಬ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಯ್ತದೆ, ಎಲ್ಲ ಇವ್ರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಬ್ಲೇಮ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಾರ. ಸತ್ಯ ನಡೆದ್ರೆ ನೀವು ಸತ್ಯ ಜನರ ಹೋಗಿ ಕೇಳ್ರಿ, ಜನರು ಇದ್ರ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾರೆ. ಗ್ರೌಂಡ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಒಂದು ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಚರ್ಚೆಗೆ ಗ್ರಾಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸರ್. ನಿಮ್ಮದೇ ಸುಜತೆ ಕುಂತು ಅವ್ರು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡಿದ್ದು, ಅವರು ಸಹ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೆಲವು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬರ್ಬೋದಾ? ಈಗ ನನ್ನ ಜೊತೆನೇ ಇದ್ದರು, ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಕರೆದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ನಾನು ಯಾವುದೋ ಒಂದು ನಿರ್ಧಾರ ತೋತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಸ್ವ ಇಚ್ಛೆ ಇದೆ, ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಅವರು ತಿಳಿದವರಿದ್ದಾರೆ, ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಸಮಾಜ ನಾಯಕರಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ತೀರ್ಮಾನ ಅವ್ರು ತಗೋತಾರೆ. कांग्रेस लीडर धंडा तलमपल्ली की ओर से बसवा कल्याण की सभी जनता को ईद उल फितर की मुबारकबाद. ईद मुबारक.